हाँ, एक गुड मॉर्निंग। कसे आहेत सगळे? आय होप सगळे मजेत असतील। मी पण मजेत आहे आणि आता माझी तयारी झालेली आहे आणि मी चाललेली आहे कामाला। आणि आत्ता 6:10 बाकी आहेत, तर 10 मिनिटात मला कामावर पोहोचायचं आहे। ओके, चला तर मग बघू कामावर काय काय मजा होते। तर तुम्ही बघू शकता आम्ही पोहोचलेली आहे कामावर। आणि हे बघा, मग आता पाऊस पडला आहे सकाळी सकाळी, आणि सकाळी सकाळी पाऊस नाही पडायला पाहिजे। आणि इकडे बघा, तळ्यावरती मस्तपैकी असं स्टेज मारलेलं आहे आज। आणि आज 8 दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे। ओके, विसर्जन पण बघू शकता, विसर्जन कसं करतात। आमचा गणपती तर 5 दिवसाचा आहे, आम्ही 1.5 दिवसांनी विसर्जन नाही करत, कारण आमच्या घरी गौरी पण असतात, म्हणून आम्ही आमचा गणपती 5 दिवस ठेवतो, पण विसर्जन नाही करू वाटत, कारण जोपर्यंत पप्पा घरात आहे ना तोपर्यंत मस्त वाटतं। मी असं वाटतं ते घरातच राहायला पाहिजे, वातावरण पण एकदम छान घरातलं। आता सकाळचं व्ह्यू मस्त बघायला वाटतंय, छान वाटतंय मस्त असं चालत जायला। आणि माझ्यासोबत आता कोणच नाही आहे, शीतामाशी पण येऊन गेली कामावर। हे बघा, हे आमचे कामगार मामा, हे बघा। आता तुम्हाला मी यूट्यूबवर दाखवणार, ते मला विचारतात। चला मग आपण भेटू नंतर, तोपर्यंत माझ्या ब्लॉगवर कंटिन्यू राहा। मित्रांनो, तुम्हाला आता मी दाखवते आज आमच्या गणपतीचे बाप्पाचं जेवण ठेवलेलं आहे, महाप्रसाद आहे आमच्या इथे जेवणाचा। तर हे बघा, ह्या आहेत 21 भाज्या आहेत, ह्या 21 भाज्या मिक्स बनवायच्या आहेत आणि ह्या बनवणार आहे ताई। हे बघा, मस्त अशा 21 भाज्या पूर्ण कापून वगैरे रेडी करून ठेवलेत, त्यांना बनवणार। आणि इकडं चवळी आणि वटाणा भिजत घातलेला याची पण भाजी करणार आहे, पण आम्ही आचारी लावलं आहे ती भाजी तो बनवणार, आणि ही भाजी माझी ताई बनवणार आहे। ती कशी बनवणार ते पण मी तुम्हाला नंतर शेअर करते, आणि तुम्हाला नंतर आणि तुम्हाला दाखवते की जेवणाची तयारी आमच्या इथं कशी चाललेली आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता ना स्वयंपाकाची तयारी सुरू झाली आहे। हे बघा, हां, हे आणि आम्ही ह्याला आमच्या घरातलं सगळं स्वयंपाक करायला देतो। म्हणजे वाटायला मस्त याच्यात चवळी आणि वटाणा टाकलाय शिजायला त्याच्यामध्ये, आणि तिकडे तो ना भात लावणार आहे। आणि आता काय करतो आहे बघूया तो, काय करतो रे? हळद काढतोय चवळी मध्ये, चवळी काळा असतो ना, म्हणजे पाणी काळा असतो, त्याला हळद टाकलं तर चांगलं। बघा, असं मस्त जेवण बनवते तुम्हाला ना, पूर्ण जेवण असं रेडी झालं ना, ते पण तुम्हाला नंतर दाखवते। पण जास्त तिखट नको करू, एकदम तिखट जाळायचे, लहान मुलं पण येत ना जेवायला खाली पाहिजे। तुम्ही बघू शकता आता भाजीची तयारी चालू झाली आहे, तिकडे डाळ शिजलेली आहे आणि त्याने भात पण बनवून घेतला आहे। ते भात कुठं ठेवला सर? भात कुठं ठेवला आहे? बघा का एवढा समस्त भात बनवला आहे, कमी पडला तर अजून बनवणार। चवळी वटाणा आणि बटाटे ना, तू याला वाटत होत असणार वेळेस नाही? तू चिकन मटनची पण ऑर्डर घेतो ना? आणि असं ना मस्त जेवण बनवत आहे तुम्हाला, जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल ना तर नक्की याला द्या, मस्त असं भारी जेवण बनवत आहे। आणि ह्याला चिकन मटन पण छान बनवता येते, आणि व्हेजिटेबलचं जेवण एकदम भारीच बनवत आहे। आम्ही याला हर वेळेस आमच्या घरात तर असे भरपूर फंक्शन असतात, आम्ही पूर्ण जेवण यालाच बनवायला देतो। सर्व सामान त्याचं भांडे विंडे सर्व सामान त्याचंच आहे, सगळं त्याने आणलेलं आहे। हे बघा, इथं कांदे कापून ठेवलेत, सगळे मसाले तयार करून ठेवलेत त्यांनी मस्त भाजीमध्ये टाकायला।
जेवण बनवायचं काम चालू आहे आणि माझी आई पण आलेली आहे आणि मला मदत करू लागायला जेवण बनवायला. आणि इकडे पाऊस बघा किती पडतोय, हे बघा खाली बघा कसला पाऊस आहे बाबा. कसं गणपती काढणार आणि कसं विसर्जनला जाणार लोक काय माहिती. बरं झालं आमचा गणपती 5 दिवसाचा आहे. आवाज किती आहे आणि तुम्ही बघू शकता आमचा रोहित पण आलेला आहे बघा. हे बघा अनिलला हा पण मदत करते, हा मसाला वाटायला लागलाय. आमचा रोहित पण लय हुशार आहे, प्रत्येक कामात मदत करते. ए आधी वाटून घे. अरे अरे पाणी नको टाकू, पाणी काढ, नको नको पूर्ण पाणी काढ. नाही नाही पाणी उडेल पूर्ण नको. हा थोडंच राहू दे, आता वाट नाही का ताई कापून देते. आई बघा कशी बटाटे कापते हे बघा. आता आमच्या वहिनी साहेब पण आलेले आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. हे बघा या पण आलेत मदत करायला. यांनी आणलाय कांदा कापून हे बघा. आमची वहिनी पण लई हुशार आहे पण थोडी लेट येते काम करायला. कट करत करत नाही स्टॉप. हे बघा मित्रांनो, आता स्वयंपाक तर पूर्ण रेडी आहे.
आणि गणपतीची आरती पण झालेली आहे. तर आता फर्स्ट टाइम आम्ही ना पहिल्यांदा सर्व लहान मुलं बसवले जेवायला. तुम्ही हे बघा, बघू शकता. आणि कधी पण देवाचा प्रसाद बनवला ना सगळ्यात आधी लहान मुलांना जेवायला घालायचं चांगलं असतं. मी तुम्हाला दाखवते आमच्या इथे लहान मुलं किती आहेत आणि अजून तसे भरपूर आहेत. आता तर आम्ही स्टार्टिंग केलेली आहे, इथून पुढे पण दाखवते. आम्ही खाऊ झाली. आणि मदत करायला आमच्या घरामध्ये ना भरपूर माणसं आहेत. हे बघा, इकडे तुम्ही बघू शकता, इकडे रोहित आहे आणि इकडे प्रेम आहे आणि हा माझ्या भावाचा मुलगा आहे. तुम्ही याला बघितलं नाही, आज मी फर्स्ट टाइम बघताय. हा प्रेम आहे आणि याला तर तुम्ही दोन वेळेस बघितलेलंच आहे. हा माझा मोठा मुलगा आहे रोशन आणि ही भावाची मुलगी रागिनी. बस बाहेर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा सगळ्यांनी. ए राधाबाई मोहन जेव जेव होय तिकड चला. आता झालेत सगळ्यांचे जेवण आणि आम्ही सगळ्यांना जेव घातलंय आणि आमचं पण जेवण झालेलं आहे. आता फक्त राहिली भांडी घासायची. बघ किचनमध्ये एवढे भांडे आहेत आणि वरती पण आहेत मोठे मोठे टोपं, पण ते आता नाही घासणार, ते उद्या सकाळी घासणार, कारण आता कॅपॅसिटी नाही आहे भांडे वगैरे घासायची. तर आता झोपणार, आराम करणार. ओके, परंतु आय होप तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर आधी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट आम्हाला पुढे नेऊ शकतो.
ओके, तर असंच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या परत भेटू, तोपर्यंत